बारामती धनगर आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनत चालला असून उपोषणकर्त्याची प्रकृती आता खालावली असून आजचा उपोषणाचा अकरावा दिवस असून देखील सरकारचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिला नसल्याने धनगर बांधव आता आक्रमक झाले आहेत आता महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तर अठ्ठेचाळीस खासदारांच्या दारात शांततेच्या मार्गाने बसण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांना केल्या आहेत जोपर्यंत आमदार आणि खासदार धनगर एस टी आरक्षणाच्या बाबत पाठिंबाचे पत्र आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा वचननामा देत नाही तोपर्यंत त्यांच्या दारात आंदोलन सुरूच ठेवण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र